रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आयुष्यात कोणी निस्वार्थी प्रेम करत असेल तर त्याचा कधीच वापर करून घेऊ नका। कोणाला साथ देणं जमत नसेल तर त्याचा कधी हातही धरू नका। कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला असेल तर त्याचा विश्वासघातही करू नका। दोस्तानो, आयुष्यात तुम्हाला कोणाचा आदर करणं जमत नसेल तर त्याचा अपमानही कधी करू नका। कोणाबद्दल चांगलं ऐकायला जमत नसेल तर त्याला बदनामही करू नका। कारण तुमच्या एका चुकीमुळं समोरच्याला आयुष्य नको त्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असतं, आणि त्यामुळं माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता तो कार्य करत असतो। त्यावेळी दोस्तानो, त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडत असतं। आपल्याला माहिती आहे, 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही, त्यासाठी काहीतरी एखादं चांगलं काम करायचं की लोक तुम्हाला 1000 वर्ष लक्षात ठेवतील। आणि दोस्तानो, आयुष्याच्या प्रवासामध्ये जर चांगलं करता आलं तर निश्चित करायचं, पण वाईट मात्र कोणाचं करायचं नाही, नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। अर्जुनानं कर्णाचं काही नुकसान केलं नव्हतं तरी तो शत्रू बनला। कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळं, तुमच्या प्रतिभेमुळं आणि तुमच्या सत्य बोलण्यामुळं लोक तुमचे शत्रू बनत असतात। जगामध्ये दोन अशी रोपं आहेत जी कधी कोमेजत नाहीत, आणि कोमेजली तर त्याचा इलाज होत नाही। पहिलं निस्वार्थ मैत्री आणि दुसरं अतूट विश्वास। संशयाच्या चकमकीमध्ये ठार झालेलं मन हे पुन्हा कुणावरच विश्वास ठेवण्याचा गुन्हा करत नसतं। भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस हा कुलपात राहायला लागला। मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब राहूनच बोलायला लागला। विज्ञानानं जगाला जवळ आणलं, पण माणसांना एकमेकापासून दूर केलं। ज्याचं चिंतावं बरं तो म्हणतो माझंच खरं, अशा लोकांना कितीही उपदेश केला तरी तो मात्र त्यातून भलताच अर्थ काढून आपल्याला दोषी ठरवून रिकामा होतो, आणि आपल्यावरच कुंभार रचून मोकळं होतो। आकर्षण हे सौंदर्याचं आणि पैशाचं नसावं तर ते चांगल्या विचारांचं आणि माणसामध्ये असलेल्या चांगल्या संस्काराचं असावं। कडू गोळी ही चावली जात नसते तर गिळली जात असते। तसंच जीवनामध्ये अपमान, अपयश आणि धोका यासारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये। त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल। मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका। शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो। कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवत असतं। विचारांचा प्रभाव हा मनावर पडतो, मनाचा प्रभाव हा शरीरावर पडतो। शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव हा जीवनावर पडत असतो। म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावत आणि समाधानी राहावे। प्रेरणा देणाऱ्या
आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या माणसांच्या सहवासात राहिल्यावर आपल्याला यश नक्की मिळत असत. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. आणि ओळख हा चांगला संबंध आहे. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणं हे महत्वाचं असतं. मग तो पैसा असो किंवा माणसं असो. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल. पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल. आपण सगळेच प्रवासी आहोत. आपला अंतिम मुकाम आधीच ठरलेला आहे. म्हणून हे आपलं जीवन ही एक सहल समजून त्याचा आनंद घ्यायचा असतो. शब्दामुळं आनंद मिळतो, शब्दामुळं दुःख मिळतं, शब्दामुळं समस्याही निर्माण होतात, शब्दात उत्तरही सापडतात, शब्द शापही देतात आणि आशीर्वाद आणि शुभेच्छाही देतात. शब्दामुळं शत्रुत्वही मिळतं आणि शब्द मित्रही जोडतात. शब्दांच्या आजारावर शब्द औषध असतात. त्यामुळे जीवनात प्रत्येक शब्द सुंदर असलं पाहिजेत. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं ज्ञान असणं. दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. सुखाचा अनेक भागीदार भेटतील. दुःखाचा एक साक्षीदार भेटायला नशीब लागत असतं. आयुष्यात जर काही कमवायचं असेल तर शिक्षण आणि नाव कमवा. कारण ते कधीही चोरीला साथ नाही. उतारावर सायकल चालवणं अगदी सहज असतं. पण चढाव चढताना खूप दम लागतो. चढाव चढून गेल्यावर मात्र हायस वाटत असतं. जीवनामध्ये आलेल्या परिस्थितीचं तसंच असतं. संघर्ष करताना खूप दम लागतो. पण यशस्वी झाल्यानंतर समाधान नक्की मिळत असतं. दाट अंधारात किती भारी चष्मा लावला तरी काही दिसत नसतं. तसंच सत्य किती ओरडून सांगितलं तरी खोट्याचे झालर पांघरलेल्या माणसाला ते पटत नसतं. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेत असते तेव्हा जिद्द ही जन्माला येत असते. आपली संगत आपलं भविष्य घडवत असते. तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले तर देवाच्या चरणी पोहोचत असतात. पण जर ते डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनत असते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं असतं. जीवनातील प्रवासामध्ये आपलं बोट कोणी धरलंय हे महत्वाचं असतं. कारण तो कृष्ण असेल तर आपण अर्जुन असू आणि तो शकुनी असेल तर आपण दुर्योधन असू हे निश्चित असतं. पैशाची श्रीमंती ही नशेसारखी असते. ज्याला चढते तो लोकांना किंमत देत नाही आणि ज्याची उतरते त्याला लोक किंमत देत नाहीत. पैसा हे जगण्याचं एक साधन आहे, जीवन नव्हे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्याकडून एखादी चूक तर होणार नाही ना याची भीती बाळगणे.